आणि आता म्हाड्याचं घर घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. म्हाड्याची अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट म्हणून भरण्याची रक्कम लवकरच जाहीर होणार आहे. यामध्ये अल्प आणि अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतलाय. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हाडा सोडतीतील अनामत रकमेत वाढ करण्याच्या निर्णयामुळं सर्वसामान्यांचे त्यातही अल्प आणि अत्यल्प गटाचं स्वप्न महाग होणार होतं. मात्र आता म्हाडानं या गटाला दिलासा दिला. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना निश्चित केलेली अनामत रक्कम भरणं अर्जदाराला बंधनकारक आहे. उत्पन्न गटाप्रमाणे ही रक्कम निश्चित करण्यात येते. दरम्यान मध्यम उच्च उत्पन्न गटाची रक्कम वाढणार असल्याचं देखील म्हाड्याकडून स्पष्ट